पनवेल मध्ये आणि समोरच आपला कुंभ कर्णाला दिसतोय. खूप सुंदर वाटतं, जगाचं वातावरण तसं तसं आहे आणि छान वाटतं जेव्हा बघताना. सध्या आपण जिथं क्रॉस केलाय, जिथ्याला क्रॉस करताना नदी अजूनच रस्ता ठीक आहे आणि हा क्रॉस करतोय. समोरनं वनवे केलं कारण रस्त्याचं काम त्याला कॉन्क्रीट टाकतात. मागच्या वेळेस रस्ता केला असतं तर बिघडला असतं का असा प्रश्न कधी कधी पडतो. पण गव्हर्नमेंट काय पैसे खाण्यासाठी देतो असं वाटतं यावेळेला, अशा वेळेला कारण की वर्ष नाही त्याच्यानंतर तुम्ही नवीन तंत्र काढताय आणि तुम्ही ते काम करताय तर पैसे खाण्याची लक्षणं नाहीत म्हणा की काय असं. बोलू मामांची गाडी सुस्थित गाडी चालवा. वॉलेट आणलं, वॉलेट मध्ये आरसी आहे, लायसन आहे, फक्त पोलिसची कॉपी नाहीये. महाराष्ट्र पोलीस झाली करून गणपती गणपती देवाची झाली करून गणपती देवाला या करून गणपती झाली करून गणपती देवाला या करून. सलोरियो कलर माझा भारी आहे. मी मागच्या वेळेस एकदा तिची गाडी घेऊन जात होतो आणि माझी नाही ती फेजर होती, ती सर माझी फेजर होती आणि माझ्या गाडीचं हे करायचं होतं काम मला. आणि तो एकतर अलीबागला गाडी लागणार होती नाही तर पनवेलला, तर मी पहिले अलीबाग चूज केलं कारण अलीबागला मोठं शोरूम असं मला वाटलं. मग अलीबागला गेलो तर अलीबाग मध्ये तर आम्हाला ते फेजर फायबर तर मिळाला नाही आणि मग मी पनवेलला लागला. पण तेव्हा विदाउट हेल्मेट गेलेलो आणि विदाउट हेल्मेट घेताना हे अवस्था बेकार झाली नाही सुगम होत आहे तर पावसाचं एकदम बेकार अवस्था होती. नको वाटलं तेव्हा त्या वेळेला नवीन नवीन हातात भेटली होती ना भेटली होती त्यामुळे असं जास्त देशामध्ये गाडी चालवायला गेली तेव्हा. वरती चांगले तुम्ही दिसले तुम्ही कुत्र्याची पोनी नसतं पोनी सोप्पा आपल्या घोड्याची असतं घोड्याची घोड्याची पोनी घोड्याची शेपूट ना पोनी आणि या दोन गाड्यांचा बंद पडली. अरे अशा हायलाइट द्यायला कपडे घालतात ना घोरी जायला दिसून येतात असतात स्पीड ब्रेकर समोर खारपाटाचा टोल नका. आणि मामी लोक उभे आहेत आपल्याला काय करतील माहिती नाही. मला उत्तर टेन्शन याच गोष्टीचं मी मोबाईल लावला मोबाईल आणि बघितला मोबाईल बघितला काय सेटिंग चाललं मामांच्या कळत नाही. हे आपण मामा सेटिंग करतात चांगली गोष्ट आहे बरोबर आहे. तुला भुये जातात आणि कमी जातात आणि आपली माणसं आहेत बसलेली काय करू करत माझ्यासारखे काय करू काय करू काय करू रुपान तिकडे माणसं आम आणि ह्यात बसून काय करत तर काय नाही असं टाइमपास चाललेला असतो आयुष्याचा. एकतर आयुष्य दुसऱ्या टाइमपास केलेला असतो त्याचा नंतर सोपा करायला लागतो यात काय वेळ नाही टाइमपास इम्पॉर्टंट आहे भाई. तुला माकडं दिसतील करणार माकडं माकडाचे आजी आजोबा पण असले माकडाचे आजी आजोबा आजी आजोबा. रस्ते कसले बेकार घाण झाले यार जेवण मात्र करणार नीट काम कराना नीट काम काय हे बेकार बेकार जेवण भाई जेवण मात्र शिवीलवाले शिवीलवाल्यांचे कामच असले म्हणजे गाड्यांची वाट लावून ठेवतात शिवीलवाले मागे जाताना वाटते छान वाटत यार छान कर्नाळ्याच्या मध्ये आपण म्हणतो कारगाव सोडून आता पण कर्नाळ्याच्या मधी येतो कर्नाळ्याचा इथं असलेला हा रस्ता सुंदर लाल सडक आणि मला मजा येत आहे खूप 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 मजा येते. पण आणखी एक गोष्ट आहे तुम्ही तुमच्या ऑफिस असेल ना एखादी आवडती गोष्ट चालू करायला दुसरं तिला बोला भाई मजा येतो भाई मजा येतो बोलला नंतर जी मजा करत काम करायला का नाही सांगितलं होती मजा येतो या सगळी शब्द बोला भाई मजा येतो काय बरोबर आवडत मजा येते ना तू काय सांगतो 97 90 100 कॉन्स्टंट स्पीड 97 हवा आणि आपला आता पुन्हा एकदा ओ सफारी भाई हरिय सफारी
गणपती देवाची बाजी करुणा, गणपती देवाला याद करुणा, गणपती देवाची बाजी करुणा, गणपती देवाला याद करुणा, आलो आता माझे हात काय होणारे पाऊस अडना सावी ऐकलं जावाने आई ऐकलं नंबर किल्ले करणारा मागच्या वेळेला आलो ना ते पूर्ण भुकेच्या पादरी पडलेलं होतं यार भारी वाटत होते ना ती काही दिसत नव्हतं पूर्ण भुकेच्या पादरी शून्य आणि गेल्या वर्षी जमा झालेले तर ना जसं शिवलिंग दिसतं ना त्या टाईप मध्ये दिसत होतं कारण की सेंटरला मध्यापासून पूर्ण विठ्ठलाची चादर होती आणि वरती करणारा जबरदस्त सुंदर एक नंबर वाटलं असं वाटलं शंकर.